नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीचर भरतीबद्दल, शिक्षक भरतीबद्दल एक महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे, जे की 5 तारखेचा अपडेट आहे. मित्रांनो, 5 जुलैचं अपडेट आहे. नेमकं काय आहे ते स्वतः आपण वेबसाईटला जाऊन बघणार आहोत. आणि तत्पूर्वी जर तुम्हाला एकदम करेक्ट माहिती हवी असेल, ऑथेंटिक अपडेट हवं असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आपण वेबसाईटला जाऊ. आता मित्रांनो, लक्षात घ्या, फक्त आणि फक्त न्यूज बुलेटिनवर जास्तीत जास्त विश्वास ठेवा. कुणी काही बरडायला लागले मित्रांनो, कारण अपडेट देताना सबस्क्रायबर वाढले पाहिजे, व्ह्यू वाढले पाहिजे आणि आपली चर्चा झाली पाहिजे. यासाठी गप्पा गोष्टी करणारे भरपूर युट्यूब चॅनल आहेत, पण फक्त आणि फक्त जे काही न्यूज बुलेटिनला आलेल्या गोष्टी आहेत त्यावर जास्तीत जास्त मित्रांनो विश्वास ठेवत चला, कारण ते खूप महत्वाचं आहे. माटेच्या रिक्रुटमेंटच्या वेबसाईटवर आहे आपण, आणि अशा पद्धतीने वेबसाईटचं पहिलं पेज असतं, मुख्य पृष्ठ म्हणतात त्याला. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं न्यूज बुलेटिन मध्ये आलेलं अपडेट आपल्याला पाहिजे, आणि 5 तारखेचा अपडेट आहे. इथे पाहू शकता, इथं लाल अक्षरात दिसतंय ना, न्यू अपडेट आहे मित्रांनो. आणि न्यू अपडेट आपण आता ओपन करू आणि नेमकं काय अपडेट आहे ते पाहणार आहोत मित्रांनो. पहिला विषय काय आहे बघा, काय म्हटलंय बघा, पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक 25/6/2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये 3150 रिक्त पदासाठी पात्र उमेदवाराची शिफारस झाली आहे. म्हणजे आता जे काही 25/6 यादी लागली त्याच्यामध्ये किती लोक भरण्यात आले, 3150. पुढे काय म्हटलंय बघा, मुलाखती शिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळेतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागावर निवडीसाठी महाराष्ट्राच्या राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाच्या उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम 25/6/2024 रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेली होती. मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थापैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालयातील खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका 180/2024 यांना संलग्न याचिका प्रकरण आज दिनांक 5/7/2024 रोजी सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय अभियोग्यता यांचे मत घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. रयत शिक्षण बाबतची जी काही याचिका पडलेली आहे त्याबद्दल त्यांनी शासकीय अभियोग्यता माध्यमातून त्यांना काय करणार आहे, जे काही विद्यार्थ्या माध्यमातून शासकीय अभियंता सॉरी याला थोडासा शब्द इथे थोडासा काहीतरी गडबड झालेली आहे असं मला वाटतं, पण नक्कीच ही गडबड सुधारणा होईल. अजून एक बुलेटिन येऊन जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अपडेट मिळेल, लवकरात लवकर याचा रिझल्ट आगावा आणि विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाव्या हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि रयत शिक्षण बद्दल आणि लाल अक्षरामध्ये काल हे तुम्हाला समजलं असेलच, कारण तिथे याचिका पडली म्हणून लाल मध्ये आलं. इथे बघा, तुम्ही पाहत असाल बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्टे आला, या जागाच भरल्या जाणार नाही, आता आपलं काहीच खरं नाही, असं काहीतरी चालू असतं. पण लाल अक्षरामध्ये येण्याचं कारण इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. काय म्हटलंय बघा, मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाची शाळातील उर्वरित समांतर आरक्षणातील निवड यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाच्या उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्य क्रमांक दिनांक 25/6 लाल रंगामध्ये दर्शवण्यात आले होते. ओके, पुढे काय म्हटले बघा, ती लाल रंगात का दर्शवण्यात आले होते, लाल रंगामध्ये दर्शवण्याचं कारण मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांमध्ये म्हणजेच रयत शिक्षण संस्था मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे काय केलं होतं,
याचिका टाकली होती, त्यामुळे रयत शिक्षणच्या संस्थालाच लाल अक्षरामध्ये दर्शवण्यात आलेलं होतं. लाल अक्षर कळालं काय होतं, लाल डार्क लाल मध्ये आलेलं होतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता चिंता करायची गरज नाही, लवकरात लवकर आपल्या सारखाच रिझल्ट लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक विद्यार्थ्यांना अजून नियुक्ती भेटेल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका मग. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.